फार थोड्या लोकांनी विरोध केला, ज्या लोकांनी विरोध केला त्यांनी गैरसमजुतीतून विरोध केला, त्यांना असं वाटलं की रेग्युलर भरती बंद होऊन आता केवळ अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरती होणार आहे, या उलट अग्निपथ ही ऍडिशनल योजना आहे आणि अग्निपथ योजनेमध्ये 4 वर्षापर्यंत त्यांना त्या ठिकाणी सैनिकी शिक्षण घेता येणार आहे, सैनिकांचं काम करता येणार आहे, 21 वर्षाच्या आतल्या वयोगटातील मुलांना हे करायचं आहे, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकरता रिम्युनरेशन मिळणार आहे, 4 वर्षानंतर लमसम अमाऊंट देखील मिळणार आहे आणि त्यातल्या ज्यांना सैन्यात जाण्यात इच्छुक असतील अशा लोकांना सैन्यामध्ये प्रिफरन्सही मिळणार आहे. रेग्युलर भरती काही बंद केलेली नाही, अग्निपथ हे ऍडिशनल आमच्याकडे सैनिकी बाणा तरुणांमध्ये निर्माण झाला पाहिजे याकरता तयार केलेली योजना आहे. ज्या लोकांना ती लक्षात आली नाही अशा काही लोकांनी त्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली, पण आता जशी जशी ती समजते आहे लोक मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत करतात.